नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे स्वागत आहे. शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचा एक शासन निर्णय प्रसारित करण्यात आलेला आहे. तर या JR विषयी आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपणास जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून नंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन JR किंवा नवनवीन माहिती यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कशाप्रकारे शासन निर्णय आहे याची आपण माहिती घेऊया. बघा, पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्याबाबत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. अटी व शर्ती विहित करणे. तर महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे. दिनांक 1 जानेवारी 2019 शासन निर्णय. आता याची आपल्याला प्रस्तावना जाणून घ्यायची आहे. बघा, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यामधील शिक्षकाची रिक्त पदे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 23/6/2017 रोजी पारित करण्यात आलेला आहे. तसेच भरतीबाबतची कार्यपद्धती विस्तृतरित्या दिनांक 20/6/2018 शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे. दुसरा मुद्दा बघा, राज्यातील प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिनांक 13/2/2013 शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षक पदाकरिता इयत्ता 1 ते 8 शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असे अनिवार्य असले तरी इयत्ता 6 ते 8 करिता नियुक्त करावयाच्या शिक्षकांनी पेपर 2 या गटाची परीक्षा कोणता विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विषयनिहाय शिक्षक इयत्ता 6 ते 8 करिता उपलब्ध करून देणे आवश्यक असले तरी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अशी कोणतीही अट निर्धारित केलेली नसल्यामुळे उमेदवार त्यांच्या पदवीच्या विषयाऐवजी अन्य शाखेचे विषय घेऊन सदर परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. या अनुषंगाने इयत्ता 6 ते 8 करिता शिक्षक पदावर नियुक्त शिक्षक पात्रता परीक्षेतील विषयानुसार करण्यात यावी अथवा पदवीच्या विषयाप्रमाणे करण्यात यावी ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय बघा कशाप्रकारे आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता खालील अटी व शर्ती लागू राहतील. बघा, पहिली आहे, इयत्ता 6 ते 8 या गटाकरता उमेदवाराने शिक्षक पात्रता परीक्षा कोणताही विषय घेऊन गणित व विज्ञान किंवा समाजशास्त्र अशा प्रकारचे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असला तरी पात्र उमेदवाराची नियुक्ती सद्यस्थितीत फक्त आगामी शिक्षक भरतीकरिता त्याच्या पदवीच्या विषयानुसार राहील. त्यानंतर बघा, सदर शिक्षक भरतीकरिता शासन शुद्धीपत्रक दिनांक 3/12/2014 तरतुदी लागू राहतील. तर अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे. दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी हा प्रसारित करण्यात आलेला आहे.